बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने मालवण शहराला तडाखा दिला होता. रात्री पुन्हा ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे शहरातील बहुतांशी भागात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी घुसले तर काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यामुळे बुधवारची रात्र येथील नागरिकांनी भीतीच्या छायेत काढली. बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मालवणला झोडपले. रात्री सुमारे 8 वाजल्यापासून पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. मालवणकर सुटकेचा निश्वास टाकतायत तोच मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाने हल्लाबोल करीत मालवणकरांच्या तोंडचे पाणी पळविले. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसाची तीव्रता वाढत मध्यरात्री मालवण शहर पुन्हा एकदा जलमय झाले. यावेळी बाजारपेठेतील दुकानांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मालवण बंदर जेटी नजीक नम्रता आणि संपदा या मालवणकर भगिनी राहत असलेले घर 5 वाजेच्या सुमारास कोसळले. घरात पाणी आल्यामुळे सुदैवाने त्या दोघी रात्री शेजारी आपल्या आईच्या घरी राहावयास गेल्यामुळे बचावल्या. त्यापासून पाणी जमिनीतनं यायला लागलं. संपूर्ण 10 वाजेपर्यंत आम्ही पाणी जमिनीतनं सगळं पिळून काढलं, चादरी फाडल्या, चादरी पुऱ्या जमिनीवर टाकल्या आणि 10 वाजता आम्ही कुलूप घातलं घराला, कारण पाणी खूपच यायला आलं आणि आईच्या घरी गेले. सकाळी 4:30 आलं तर बघतो संपूर्ण सगळं घर कोसळलं होतं. मी माझ्या आईच्या घरी गेले म्हणून मी वाचले, नाहीतर काही खरं न होतं. मी आणि बहीण दोघी आम्ही आईच्या घरी गेलो. बांगीवाडा येथील भंगार व्यावसायिक राफातुल्ला खान यांच्या भंगार व्यवसाय असलेल्या घरावर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचे भले मोठे झाड कोसळले. या ठिकाणी काही मंडळी झोपण्याच्या तयारीत असतानाच झाड कोसळले. यात 4 जण जखमी झाले असून यातील इम्रान खान याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेवतळ येथील दादा मांजरेकर, सुशांत पडवळ, अभिषेक सावंत, बांदिवडेकर, खोत, साई पडवळ कुटुंबीय राहत असलेल्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. रात्री 1 वाजल्यापासून सकाळपर्यंत येथील नागरिक 5 ते 6 फूट पाण्यात अडकून पडले होते. यावेळी या घरांमध्ये पाणी घुसले. दांडी येथील काही घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले तर वायरी गावकरवाडा येथील भिवा शिरोडकर यांच्या घरात पूर्ण पाणी जाऊन घरातील भांडी व अन्य सामान पाण्यावर तरंगू लागली व फ्रीजसह इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरोडकर कुटुंबियांनी वेळीच शेजारच्या संदेश फाटक यांच्या घराचा आश्रय घेतला, मात्र फाटक यांच्या घराचा तळमजला देखील पाण्यात होता. आडवण भागातही पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले तर मालवण कसाल राज्यमार्गावरील देऊळवाडा पुलानजीक रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंत येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. बंदर जेटी नजीकच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ट्रॉलर्सच्या बाजूने अचानक आलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने ट्रॉलर व किल्ला प्रवासी होड्या कलंडल्या. आप्पा मालणकर, कोकण नऊ, मालवण.